आदरणीय व्यासपीठ मैं असेंबलीला सर्व माता भगिनी देतो, मी जरा खरं तर चुकीची वेळ काढली आहे 3 वाजताची, पण मला माझी तर ट्रेन आहे, मी नागपूरला चालू आहे, त्याच्यामुळे मला निघावं लागणार आहे. मी आत्ताच सर्व मान्यवरांच्या आतमध्ये मी बोलत होतो की गेले अनेक वर्ष मी आपल्या काही मेळाव्यांमध्ये बैठकांमध्ये ही गोष्ट सतत सांगत होतो. हे सुचलं कुठून, आलं कुठून, की बाबा असं नव्हतं की बाबा काही पाककला स्पर्धा कधी होतच नव्हत्या. पाककला स्पर्धा या अगोदर ह्याच्या अगोदर होत होत्या, पण मला असं नेहमी वाटायचं की ज्या महिला कित्येक महिला मी बघतो की बाबा सकाळी ऑफिस असतं, ऑफिसला नवऱ्याचा डबा करायचा, ऑफिसला जायचं, संध्याकाळी ट्रेन पकडून घरी यायचं, आणि ट्रेन पकडून घरी आल्यानंतर परत सगळ्या पोरांचं नवऱ्याचं सगळ्यांचं जेवण करायचं. या सगळ्या भागदौडीमध्ये ती महिला काय कष्ट घेत असते आणि ती कशा प्रकारचं जेवण बनवत असते आणि तिला कोणी चांगलं जेवण झालंय, तिच्या कुठेतरी आभार मानतय, हा पदार्थ तुला खूप छान जमतो, असं कधी कोणी बोलताना फारस दिसत नाही. बोलत असतील ना, याच्या लवाग नाही, काही जण बोलतात, काही अनेक जण नाही बोलत. आणि मग ती पती असेल, बहीण असेल, आई असेल, की कोणाला बाबा कोणी जेवल्यावरती सांगतंय की बाबा नाही चांगलं आजचं जेवण चांगलं झालंय, गिळतात आणि निघतात. आणि याच सगळ्या विचारात एकदा आम्ही महाराष्ट्र खाद्य महोत्सव भरवला होता, तो यावर्षी पण भरवायचा आहे, की आपल्या महाराष्ट्रामधलं विदर्भातलं जेवण कसं असतं, मराठवाड्यातलं कसं असतं, कोकणातलं कसं असतं, उत्तर महाराष्ट्रातलं कसं असतं, पश्चिम महाराष्ट्रातलं कसं असतं, इतकी विविध गोष्ट विविधता महाराष्ट्रामध्ये आहे खाण्याच्या पदार्थांमध्ये, ती म्हटलं एकत्र कुठेतरी आपण आणू. आणि तो महाराष्ट्राचा खाद्य महोत्सव करत असताना मला मला एक महिला ज्या माझ्या आई समान आहेत त्या मला भेटल्या आणि मला म्हणाल्या की ते खाद्य महोत्सवामध्ये मला पण एक स्टॉल टाकायचं. मी म्हटलं सर नक्की. तो महाराष्ट्र खाद्य महोत्सव जवळपास 3 दिवस होता, अंधेरीचा 5 दिवस, आणि त्या 5 दिवसामध्ये जे पदार्थ बनवत होत्या त्या जवळपास 6, 7, 8 वेळा त्यांना परत बनवायला लागल्या. मोठ्या क्वांटिटी मध्ये बनवायच्या त्या, पण ते सतत बनवायला लागायचं तर, पण त्या खुश होत्या. कारण लोक यायची त्यांना सांगायची अरे फार सुंदर पदार्थ झालाय, फार छान खाल्ला, असं खाल्लंच नाही आम्ही ह्याच्या अगोदर वगैरे. महाराष्ट्र खाद्य महोत्सव संपला, संपल्यानंतर महिना 2 महिन्यानंतर मला त्या परत भेटल्या, मला म्हणाल्या परत कधी करताय. मला कळलं ते का म्हणतायत त्या. मी त्या ज्या माता आहेत मी तुम्हाला सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपले जे महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय अतुल आहेत ना, त्या त्यांच्या आई. अजूनही कधी माझं फोनवरती बोलणं झालं तर ते मला परत विचारतात ते कधी करणार आहेत. आणि याच्यात मी या सर्वांशी, मी शालिनी ठाकरे, रीटा गुप्ता या सर्वांशी मी बोलत होतो की बाबा असं काहीतरी करा तुम्ही की जिथे घरी बसलेल्या महिलांना काहीतरी येऊन आपण कुठचा पदार्थ चांगला करू शकतो, काय काय गोष्टी आपल्या हातून चांगल्या घडू शकतात, हे म्हटलं लोकांना दिसू देत, सगळ्यांना कळू देत. आणि याच्यामधनं ही या कल्पनेतनं हे सगळं आज साकार होतंय. इतक्या मोठ्या प्रमाणावरती तुम्ही सगळेजण आलेले आहात, जमलेले आहात, तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. कारण मी जिथून सुरुवात केली तिकडनं मला असं वाटलं होतं की काहीतरी जरा थोडस टेस्ट करावं, पण आज डोकावल्यावरती कळलं मला प्लेट्स किती आहेत त्या, त्याच्यामुळे मी कारण मी पण आता नुकताच माझ्या घरात आता पाककलेवरनं उठून आलो होतो, त्याच्यामुळे मला निघायची घाई असल्यामुळे मला आता तुर्तास तुम्हाला फक्त शुभेच्छा देणं, सगळीकडे काही मला फिरता येणं शक्य नाही, परंतु मला असं वाटतं प्रेक्षक सगळीकडे आलेले आहेत.
ते उत्तम तुम्हाला दाद देतील, साथ देतील, न्याय देतील अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.